दिसू दे, प्रत्येक घामाचा थेंब तुम्हाला दिसू दे, धावताना प्रत्येक पावलाबरोबर तुम्हाला तुमची आई दिसू दे, धावताना प्रत्येक पावलाबरोबर तुमचा तुम्हाला बाप दिसू दे, एक दिसू दे, प्रत्येक क्षण आणि क्षण जगा पोरानो या आयुष्यामध्ये, या आयुष्यामध्ये निसर्ग नियमाच्या विरोधात न जाता काही जाऊ घडण लक्षात घ्या. कळतो पाणी आम्ही कमी पडतो, आम्ही कमी पडतो, बस निसर्ग देण्यासाठी तयार आहे, निसर्ग भरभरून देतो, घेण्यासाठी आमच्याकडे हात नाही, घेण्यासाठी आमच्याकडे ताकद नाही, घेण्यासाठी आमच्याकडे तीव्र संकल्पना आहे, संकल्पना आहे, संकल्पना आहे. आणि एवढं करून सुद्धा लक्षात घ्या, एवढं करून सुद्धा जरी भरती नाही झाला तरी तरी सुद्धा छट टोकून पुन्हा उभं राहायचं आहे. त्यातूनही भरती नाही झाला, माझ्याकडे पळत येतात, नांदेडची मुलं माझ्याकडे पळत येतात, सर वय संपलं, सर वय संपलं, सर वय संपलं, मग आता नाही पैसा घेला, वय संपलं, अरे वेड्या, पोलीस भरती नाही झालाच म्हणून आयुष्य संपलं का? नाही नाही, या वसंत खंकारेला, या वसंत खंकारेला अंगावरती वर्दी हवी होती, वर्दी नाही आली, वर्दी नाही आली, मग हा वसंत खंकारे संपला का? नाही संपला, पेटून उठला, पुन्हा नव्या दमाने पेटून उठला, माझ्या आयुष्यामध्ये कधीच थांबायचं नाही, लक्षात घ्या, जगायचं, जगायचं, यस जगायचं, नशा अंगामध्ये असू दे, आयुष्य कधीच थांबत नसतं, म्हणून मी भरती होईन की नाही याच्या विचारापेक्षा आता जो क्षण मिळालेला ना पोरानो तो जगा, आणि आज इथून गेल्यानंतर अगोदर तुमचा संकल्प तीक्ष्ण असू दे, तुमचा संकल्प तीव्र असू दे, बसा बैठक मांडा आणि त्यातून बाहेर या, सगळ्या विचारांच्यातून बाहेर या, कारण एक क्षण काय असतो जे मला कळालं. खूप आवडतं मला या युवा शक्ती बरोबर बोलायला, कारण प्रचंड मोठी ताकद आहे, ही ऊर्जा आहे. भगतसिंग काय सांगून जातात माहितीये का? भगतसिंग सांगतात युवा अवस्था ही एक प्रचंड मोठी ऊर्जा आहे, युवा अवस्था हा वसंत काळ आहे, युवा अवस्था ही एक ताकद आहे, आणि या युवा अवस्थेमध्ये तुम्ही काय वाटते ते करू शकता, या ही ती युवा अवस्था आहे. भगतसिंग सांगतात, स्वामी विवेकानंद सांगतात, अगोदर जर तुम्हाला तुम्हाला प्रचंड मोठ कार्य उभं करायचं असेल तर अगोदर स्वतःला बघा, स्वचा स्वशी संवाद. आता मी प्रत्येकाशी बोलतो, प्रत्येक मैत्रिणीशी बोलतो, फोनवरून बोलतो, रात्रीच्या दोन दोन वाजेपर्यंत आम्ही बोलतो, अनेक SMS पाठवतो, बोलतो, आईशी बोलतो, बापाशी बोलतो, मित्रांशी बोलतो, प्रत्येकाशी बोलतो, पण आजपर्यंत आपण स्वतःशी संवाद केलाच नाही. लक्षात घ्या, यस मी हे करू शकते, मला करायचं आहे, हा संवाद झाल्यानंतर मग मला त्यासाठी काय करावं लागेल, काय करावं लागेल.